आम्ही परवाच्या दिवशी मी स्वतः मनोज जरंगे पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. त्यांचे काही मुद्दे होते, त्या बाबतीमध्ये मी देखील त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी एवढंच सांगितलं की आम सरकार टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे आणि ज्या कुणबी दाखले जे आपण मराठवाड्यात देतो आहे, कुणबी नोंदी ज्या सापडत आहेत, जो आपला 1967 निर्णय आहे, 2004 GR देखील आहे, की ज्या जुन्या नोंदी आहेत कुणबी, त्यांना आपण कुणबी दाखला देणं यावर देखील खूप मोठं यश जस्टिस शिंदे कमिटीला मिळालं असं मी त्यांना म्हणालो. जवळपास 13,514 अशा प्रकारच्या नोंदी आणि दाखले ज्या नोंदी सापडल्यात ती एक मोठी अचीवमेंट आहे आणि त्यासाठी जस्टिस शिंदे कमिटीने देखील दिवस रात्र काम केलं आहे आणि म्हणून ज्यांनी जेव्हा त्यांना आणखी यामध्ये कुणबी नोंदी सापडणार आहेत असं जे काय खात्री पटल्यानंतर त्यांनी मुदत मागितली, हेही मी मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोललो आणि मी त्यांना हेही सांगितलं की उद्या आपण जे काही निर्णय घेणार आहोत तो टिकणारा पाहिजे, तो कुठे चॅलेंज होऊ नये. यामध्ये शेवटी तुमची देखील जी काही लीडरशिप आहे, तुमचं जे देखील एक आंदोलनाचा तुम्ही नेतृत्व केलेलं आहे, ते देखील म्हणजे आणि सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि माझे सर्व सहकारी यांच्याबद्दल देखील समाजामध्ये कुठलाही संभ्रम किंवा कुठलंही किंतू परंतु निर्माण होऊ नये अशा प्रकारचं काम आपण केलं पाहिजे.